नमस्कार कुक विथ मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपट बनवता येईल असा अंड्याचा एक टेस्टी आणि पोटभरीचा पदार्थ तयार करून दाखवणार आहे या रेसिपीला अंडा शाक्शुका असं बोलल्या जातं मधल्या वेळेतली जोराची भूक असो किंवा दुपारचं आणि रात्रीचं जेवण असो ही रेसिपी नक्कीच तुमचा झटपट बनणारा पोटभरीचा पदार्थ ठरू शकतो बॅचलर्सला देखील ही रेसिपी बनवणं फारच सोपं आहे तुम्ही ह्याला चपाती नान तसेच पावासोबत ब्रेड सोबत देखील खाऊ शकता चला तर मग वेळ वाया न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील सर्वात प्रथम इथे गॅसवर ह्या पॅन मध्ये आपण हे थोडस तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झालं की एक चमचा अद्रक लसणाचा ठेचा ह्याच्यामध्ये घालायचा आहे अद्रक लसणातील कच्चेपणा निघेपर्यंत ह्याला तेलामध्ये एकसारखं हलवत परतून घ्यायचं आहे इथे अद्रक लसूण तुम्ही एकतर बारीक चिरून घालायचं आहे किंवा मग असं ठेचून घालायचं आहे ह्याची पाणी घालून तयार केलेली पेस्ट ह्याच्यामध्ये घालायची नाहीये कारण ह्या रेसिपीमध्ये हे दोन्ही घटक असे छान चव देतात इथे ह्या ठिकाणी मी हा अद्रक लसूनचा ठेचा छान असा परतून घेतलेला आहे तुम्ही बघितलंच असेल ह्याचा हलकासा रंग बदललेला आहे आणि ह्याचा सुगंध देखील ह्या ठिकाणी छान असा खमंग सुटलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी हा एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेली शिमला मिरच आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो परतायला घालणार आहे यासोबतच ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालायचा आहे सुरुवातीला फुल फ्लेमवर हे सर्व घटक एकसारखे हलवत ह्याच्यातील कच्चेपणा निघेपर्यंत परतून घ्यायचे आहेत हे पहा इथे आपले हे सर्व घटक परतून हलकेशे नरम झालेले आहे आता ह्याच्यामध्ये मी ही मिक्सरला तयार केलेली दोन टोमॅटोची पेस्ट घालणार आहे टोमॅटोच्या आंबटपणाचा बॅलन्स टिकून राहण्यासाठी अगदी पाव चमचा साखर ह्याच्यामध्ये घालायची आहे ह्याला सध्या आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड आणि अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरपूड घालायची आहे हे सर्व घटक फुल फ्लेम वर एकसारखे हलवत छानपैकी परतून घ्यायचे आहेत ह्याला परतून घेतल्यामुळे टॅमॅटो मधील जो कच्चेपणा आहे तो नष्ट होतो हे सर्व जिन्नस परतून झाले की अर्धी वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात परतायला घालायची आहे कांद्याच्या पातीमुळे आपल्या रेसिपीला फारच छान चव येते बरं ह्यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे मी ह्या ठिकाणी अर्धा चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घालून घेतलंय हे सर्व घटक पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये आता आपण अगदी थोडस म्हणजे पाव ग्लास पाणी मिक्स करणार आहोत जेणेकरून ह्याच्यातील ज्या भाज्या आहेत त्या पाण्यामध्ये छान नरम शिजल्या जातील ह्याच्यावर झाकण जा ठेवून लो फ्लेमवर मी हे सर्व घटक अगदी तीन ते ती चार मिनिट शिजून घेणार आहे तर इथे या ठिकाणी मी हे सर्व घटक लो फ्लेमवर चार मिनिट शिजवून घेतलेले आहे ह्याला आता मी हलवणार नाहीये ह्याच्यामध्ये मी असे लाटण्याच्या साह्याने गोलाकार वर्तुळ तयार करणार आहे मी तुम्हाला सांगायला विसरलेच होते या रेसिपीसाठी असं बुडाचं भांड वापरायचं आहे कारण आपण ह्याच्यामध्ये थोड्या थोड्या अंतरावर कच्चे अंडे फोडून घालणार आहोत असं बुडाचं भांड वापरलं की अंडी एका जागेवर गोळा होणार नाही तर आता ही जी तयार केलेली वर्तुळ आहेत ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं तेल घालणार आहे म्हणजे आपण जी ह्याच्यामध्ये अंडी घालणार आहोत ती अंडी ह्या पॅनच्या तळाला चिकटणार नाही इथे या वाटीमध्ये मी हे अंड फोडून घेतलंय या प्रत्येक वर्तुळामध्ये मी असं एक एक अंड फोडून घालणार आहे अंड्याचा जो पिवळा बलक आहे तो फुटू द्यायचा नाहीये मी जी पॅन मध्ये तीन वर्तुळ तयार केली होती त्या ती तीनही वर्तुळामध्ये मी अंडी घालून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी अशा पद्धतीने लांबट चिरलेल्या हिरव्या मिरच्या ठेवून घेणार आहे यानंतर ह्याच्यावरून आपण ही थोडीशी बारीक चिरलेली कांद्याची पात घालून घेऊया ह्या सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील ह्याच्यावर घालायची आहे या कच्च्या अंड्यांना चव येण्यासाठी ह्या अंड्यांच्या वरती मी थोडी थोडी भाजून बारीक केलेली जिरं पूड लाल तिखट आणि मीठ घालून घेणार आहे अगदी चिमूट चिमूट भर हे सर्व जिन्नस अंड्याच्या वर घालायचे आहे म्हणजे अंड्यांना मीठ मिरची चव लागेल बस तर आता ह्याच्यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर आपण ह्याच्यातील अंडी शिजून येईपर्यंत ह्याला पाच ते सहा मिनिट शिजवणार आहोत तर हे पहा इथे आपण ह्याला शिजून घेतलंय तुम्ही पाहू शकता ह्याच्यातील जी अंडी आहेत ती देखील पूर्णपणे शिजलेली आहेत ह्याला आता आपण एक छान असा लूक देणार आहोत मुलांसाठी हा लूक दिसण्यासोबतच पौष्टिक देखील राहणार आहे तर इथे मी ह्याच्यावर चीज किसून घालणार आहे मुलांना असं काही नवीन दिसलं की मुलं तो पदार्थ अगदी आवडीने खातात चीज किसून घातल्यामुळे आपली ही रेसिपी अगदी पिझ्झा सारखी दिसते आणि चव तर फारच अफलातून लागते हिची थोडस चीज किसून घातल्यामुळे ह्या किसलेल्या चीजवर मी थोडीशी भाजून बारीक केलेली चिरपूड घालणार आहे या सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कांद्याची पात देखील घालायची आहे आणि आता पुन्हा या तीन लांबट चिरलेल्या हिरव्या मिरच्यांची काप मी ह्याच्यावर ठेवून देणार आहे ह्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता पुन्हा एकदा चिमूटभर लाल तिखट आणि चिमुटभर मीठ ह्याच्यावर भुरळून घालायचं आहे तर आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण ह्याला लो फ्लेमवर अगदी तीन ते चार मिनिट शिजवणार आहोत तर हे पहा मस्तच ह्याच्यातील चीज पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि इतर घटक देखील मस्तपैकी शिजलेले आहेत याला मस्त असा पिझ्झा सारखा लुक आलेला आहे तर इथे आपला अंडा शाक्षुका अगदी काही मिनिटातच आणि मोजक्या साहित्यात बनून तयार झालेला आहे हा गरमागरम अंडा शाक्शुका तुम्ही चपाती नान पराठे किंवा मग ब्रेड आणि पावासोबत देखील खाऊ शकता असाच देखील हा अंडा शाक्षुका खाण्यासाठी फारच जबरदस्त लागतो कधी अचानक भूक लागली आणि झटपट असं नवीन चटपटीत खावं वाटलं तर ही रेसिपी त्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकेल बॅचलर्सला देखील ही रेसिपी बनवायला फारच सोपी आहे आणि चवीला देखील फारच भन्नाट आहे तर आता सकाळचा नाश्ता असो वा लंच रात्रीचं डिनर असो वा मधल्या वेळेतली छोटीशी भूक ही मोजक्या साहित्यात झटपट बनणारी लाजवाब अंडा शाक्शुका रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर